अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गुणवंत सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल घुगे, अमोल वंजारी, चंद्रकांत पाटील, ड्रायव्हर संदीप पाटील हे रात्रीची गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी चार चोरट्यांचा दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय। या चारही जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे चारही चोरटे जळगाव येथील रहिवासी असल्याचे तपासांती समजले असून याआधीही जळगाव पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्यातील पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील करीत आहेत। आज दिनांक 12/8/2021 रोजी रात्री अंदाजे 2:30 वाजता सुमारास मथाई नगर भागात चोर आल्याबाबत व ते या ठिकाणी पद्मावती ड्रायफ्रूट हे दुकान फोडण्याच्या तयारीत असल्याबाबतची माहिती रात्रगस्तचे पोलीस कर्मचारी यांना मिळाली। त्यानुसार रात्रगस्तचे पोलीस अंमलदार हेड कॉन्स्टेबल गुणवंत सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, अमोल घुगे, चंदू पाटील आणि ड्रायव्हर संदीप पाटील असे त्या ठिकाणी गेले। तर त्या ठिकाणी गेल्यानंतर यांना पोलिसांना पाहून हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यातील एक आरोपीला पोलिसांनी जागीच पकडले। त्या ठिकाणच्या असणाऱ्या दोन गाड्यासुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आणि नंतर तीन फरार झालेल्या आरोपीचा शोध घेतला असता तेसुद्धा आरोपी पोलिसांना मिळाले। अशा प्रकारे चार आरोपी जे तांबापुरा जळगाव, हरिविठ्ठल नगर जळगाव या भागातील राहणारे असून त्यांच्या विरोधात इतरही गुन्हे दाखल आहेत। अशा आरोपीच्या विरोधात आपण जामनेर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 267/31, कलम 457/380/511 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या आपल्या ताब्यात आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।